2019 ते 2022 या बॅचची ही गोष्ट आहे. सोलापूरच्या प्रसिद्ध देगाव येथील BMIT कॉलेजची ही गोष्ट आहे. ऋषिकेश गायकवाड याच्या BMIT कॉलेजच्या आयुष्याची. मित्रांनो, साल होतं 2019. नुकतंच डिप्लोमा झालं होतं. माहीत नव्हतं कोणतं कॉलेज घ्यायचं, काय घ्यायचं. तर अचानक काही मोठ्या मंडळींनी सुचवल्याप्रमाणे BMIT कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता मी फॉर्म भरला. हाच हा फोटो जेव्हा मी प्रथमतः BMIT कॉलेजमध्ये आलो होतो. हातामध्ये ॲडमिशनचा फॉर्म, पावती, पाठीवर बॅग आणि भलं मोठंसं माझं BMIT कॉलेज. मला माहीत नव्हतं येणाऱ्या पुढील काही वर्षांमध्ये माझं आयुष्यमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी होती. प्रचंड समूहाचा मित्रगट मला भेटला. या BMIT कॉलेजच्या लाईफमध्ये मला BMIT मित्रांप्रमाणेच BMPचे सुद्धा मित्र भरपूर जोडले गेले. त्या मित्रांमध्ये मला माझे भाऊ भेटले. त्या भावांमध्ये माझं प्रामुख्याने साहिल गायकवाड, अनिरुद्ध जगदाळे, आमचे पाटील, वैभव, सुमित, आदित्य, राज, पूर्ण आमची 6 नंबरची बस, 5 नंबरची बस, सर्व आमचे BMPचे सर्व माझे भावंडे. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, खूप प्रेम दिलं, खूप साथ दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो व त्यांचंही पुढील आयुष्य उज्ज्वल होऊ दे हीच मी प्रार्थना करतो. त्या ट्रॅडिशनल डेमध्ये मला एक गोष्ट इथं नक्कीच नमूद करावं असे वाटते की आमच्या BMIT कॉलेजमध्ये म्हणजे आमच्या सेकंड इयरच्या क्लासला जेवढं थर्ड इयरच्या स्टुडंटनी जेवढं आम्हाला जवळ केलेलं नाही, जेवढं प्रेम सपोर्ट दिलं नाही, तेवढा आम्हाला त्यावेळच्या फायनल इयरच्या स्टुडंटनी दिला. त्यामध्ये प्रामुख्याने आमची सायलीताई, सलोनीताई, प्रतीक्षाताई या होत्या. त्यांचा सपोर्ट आम्हाला एनर्जी देणारा होता. तर त्या ट्रॅडिशनल डेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. फूड फेस्टिवल होता. त्या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून मी आणि माझ्या क्लासमधले मुलं आम्ही सर्वांनी प्लॅनिंग करून ढोकळाचा स्टॉल उभा केला. आणि विशेष म्हणजे त्या ढोकळ्याच्या स्टॉलला भरपूरसा प्रतिसाद भेटला. तो दिवस, त्यानंतर जो कार्यक्रम आला तो होता गॅदरिंगचा. आम्ही नुकतेच फ्रेशर्स, आम्हाला या कॉलेजबद्दल काय माहीत नव्हतं, पण उत्सुकता हीच होती की येणारं हे कॉलेज लाईफ खूप जगायचं आहे. कोणता का उपक्रम असू दे त्यामध्ये आम्हाला पार्टिसिपेट घ्यायचं आहे. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही सर्वात जास्त जो एन्जॉयमेंट केला तो आमच्या कॉलेज लाईफ या BMIT लाईफमध्ये केला. सर्वात म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रसंग म्हणजे मी स्वतः एवढा चांगला दिसत असून या जेव्हा ट्रॅडिशनल डेचं उद्घाटन होतं मला गणपती बनवण्यात आलं. आमचा मेकअप सुरूच होता आणि मला गणपती बनवण्यात आलं. आणि कार्यक्रमाचं उद्घाटन हे मी ज्या गाण्यामध्ये गणपती होतो त्या गाण्याने झाले.
काढू नको काढू खरंच मला खूप मजेशीर वाटलं. त्याच दिवशी त्या गॅदरिंगच्या पिरियडमध्येच आमच्या क्लासमधल्या काही खूप चांगल्या मित्रिणींनी मला वसंतला अजय आणि सागर यांना कन्व्हिन्स करून एक नवीनच परफॉर्मन्स करण्यासाठी आमच्याकडे आग्रह धरला. तो होता माय मॅक. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही न पाहिलेला कधीही न केलेला असा हा परफॉर्मन्स होता. खरंच हा परफॉर्मन्स इतका चांगला झाला की BMIT कॉलेजने अख्ख्या BMIT कॉलेजने याला प्रशंसा दिली. तर आमच्या या माय मॅक्टची झलक मी तुम्हाला दाखवतो. आता आमचे बाकीचे मित्र तर म्हणणारच की दादा तुम्ही तिकडे गर्ल्स होते म्हणून गेलात आणि आपलं बॉयचं काय. तर तुम्हाला सांगतो आम्ही सेकंड इयरलाच असताना कॉलेजमध्ये फ्रेशर्स असतानाच एक असा जबरदस्त डान्सचा परफॉर्मन्स आमच्या ग्रुपने जो केला बाप रे बाप. त्यामध्ये रिमिक्स गाणे होते शंकरा रे शंकरा खली वली हो गया बाजीराव मस्तानीचे गाणे एकदम अभूतपूर्व असा परफॉर्मन्स आम्ही त्या ठिकाणी केला. मी खरंच खूप भाग्यशाली आहे की मला इतकं चांगलं कॉलेज भेटलं आहे. आणि त्याच कार्यक्रमाची ही एक क्लिप. Thank you.
कॉलेज लाईफ सुरूच असताना कोरोना काळ आला, परी या कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही मित्र एकमेकांपासून दूर गेलो नाही। आम्ही सोशल मीडिया, इंस्टाग्राम, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांना भेटतच होतो, बोलतच होतो। या कॉलेज लाईफच्या आयुष्यामध्ये मला असंख्य भक्कळ मित्र परिवार भेटला। या मित्र परिवारामध्ये BMIT कॉलेजच्या सोबत सोबतच BMP म्हणजे डिप्लोमावाले जे होते ते माझ्यासाठी BMIT कॉलेजच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच खूप जीवाभावाचे भेटले। खरंच असे मित्र पुन्हा भेटणं शक्य नाही आणि मी स्वतःला खूप नशिबवान मानतो की इतके चांगले मित्र मला या भेटले। BMIT कॉलेजचे जे अध्यक्ष श्री माननीय माजी आमदार दिलीपरावजी माने साहेब एकदाच आले पण हवा करून गेले। म्हणजे सर्व आम्ही जे फ्रेशर होतो आम्ही तर त्यांचे फॅनच झालो, बरं का। आणि अजून एक किस्सा तुम्हाला सांगायचा झाला तर जेव्हा आम्ही फूड फेस्टिवलला ढोकळाचं स्टॉल लावलं होतं तर त्या टाईमला आपले खुद्द श्री कुलकर्णी सरांनी पहिला ऑर्डर दिली व आम्ही कुलकर्णी सरांसोबत तो ढोकळा एन्जॉय केला। शिक्षकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी खरंच सांगतो कुलकर्णी सर हे माझे फेवरेट होते। कुलकर्णी सरांची पर्सनॅलिटी अशी होती की ते एखाद्या क्लासिकल मराठी चित्रपटसृष्टीतील हिरोसारखे दिसायचे। त्यांची शिकवण्याची पद्धत ही सर्व शिक्षकांपेक्षा वेगळी होती। नंतर जे येतात ते म्हणजे माझ्याच नव्हे तर अख्ख्या BMIT कॉलेजचे फेवरेट आमचे बलवंती सर। तर बलवंती सरांचं प्रेम असं आहे की ते 2019 ते आत्ता यंदासुद्धा याच्या परवाच्या दिवशीसुद्धा ते आम्हाला फोनवरून शुभेच्छा दिले की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमचं भविष्य चांगलं हो, चांगला मार्ग निवडा, प्रगती करा। म्हणजे इतके कनेक्टेड शिक्षक आम्हाला या ठिकाणी भेटले। बलवंती सर हे खरंच खूप ग्रेट आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव आहे। त्यांच्याच या लेक्चरमधील ही एक छोटीशी क्लिप। पुढचे जे शिक्षक आहेत ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आवडते भूते सर। भूते सर म्हणजे एक असे टीचर आहेत जे सगळ्यांना आवडतात पण त्यांच्या लेक्चरच्या टायमाला ते कोणालाच आवडत नाहीत। म्हणजे म्हणायचं म्हणजे भूते सर हे प्युअर तत्ववादी, म्हणजे लेक्चरचे लास्टचे 2 मिनिट जरी उरले तरी मी पॉईंट कव्हर करणारच, म्हणजे अशी त्यांची तत्वावर त्यांची निष्ठा। मी स्वतःला भाग्यवान समजतो की भूते सर हे माझ्या प्रोजेक्टच्या कोऑर्डिनेटर आणि गाईड म्हणून होते। त्यांनी आम्हाला प्रोजेक्टसाठी भरपूर सहकार्य केलं, त्याबद्दल थँक्यू सर। त्यानंतरचे येतात आमच्या सर्वांच्या लाडक्या आपल्या कुलकर्णी मॅडम, स्ट्रिक्ट, एकदम स्ट्रिक्ट पण प्रेमळ, सर्वांना सांभाळून घेणाऱ्या आमच्या कुलकर्णी मॅडम। आणि त्यानंतर आमच्या सर्वांच्या आवडत्या डोडमसी मॅडम, ज्या स्ट्रिक्ट पण होत्या, रूल्स आणि रेग्युलेशन्स पाळणाऱ्या पण होत्या, त्यासोबत प्रेमळसुद्धा होत्या। आमच्या CSE डिपार्टमेंटचं सर्वात आवडते शिक्षक म्हणजे अख्ख्या आमच्या क्लासचे ते म्हणजे श्री बंगाळे सर आणि वर्डोले सर। हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपली इंटरनल एक्झाम असू दे किंवा एक्सटर्नल एक्झाम असू दे किंवा इतर आपल्या लॅबमध्ये काही जरी अडचण आली तर हे दोन सर
तुम्ही कधीही फोन करा, 24/7 हे अवेलेबल असतात आणि मदत करण्याची त्यांची वृत्ती हे खूप विशिष्ट आहे. की सर सरांनी या दोन्ही सरांनी आम्हाला इंटरनल एक्झाम असू दे, ओरल असू दे, एक्सटर्नल असू दे, त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी या सरांचे खूप खूप आभार मानतो. कोरोना काळाच्या आधी आमच्या HOD खान मॅडम होत्या, त्या अत्यंत प्रेमळ आणि त्यांचं जे टीचिंग होतं ते सर्वांपेक्षा युनिक होतं. जेव्हा कोरोना काळ संपला, जेव्हा आम्ही रेग्युलर कॉलेज करायचो, तेव्हा 3-4 लेक्चरमध्येच मॅडमांनी अचानकपणे लेक्चर स्टॉप केला आणि म्हणाले की मी आता कॉलेज कंटिन्यू करणार नाही आहे, काही पर्सनल कारणांमुळे मी कॉलेजमधून बाहेर पडते. जेव्हा या ऐकल्या क्षणी आम्ही क्लासमध्ये जे उपस्थित होतो प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं. मॅडमांचा लेक्चर संपला, मी आणि माझ्या मित्रांनी क्लासमधील सर्व उपस्थितांना गोळा करून मॅडमांची भेट घेतली, मॅडमांचा आशीर्वाद घेतला. हाच तो क्षण. त्यानंतर जे HOD झाले ते म्हणजे ऑल टाईम फेवरेट आपल्या सर्वांचे लाडके शिंपी सर. शिंपी सर म्हणजे एक प्युअर टेक्निकल पर्सन, एक प्युअर कार्पोरेट, म्हणजे काय असते बाहेरचं IT जे काय असते ते न बघता त्यांनी आम्हाला व्हिज्युअलाइज करून सांगितलेलं म्हणजे शिंपी सर. बरं, तरी HOD असून शिंपी सरांनी ट्रीपचं काय झालं नाही एवढं बरं खरं आहे. ट्रीप बरं आपली हुकली. कोरोना काळ गेला, कॉलेज पुन्हा एकदा सुरू झालं, तर मला खूप खंत होती, खंत वाटत होती. जेव्हा मी कॉलेजला यायचो तेव्हा जी संख्या आधी 75 होती ती निम्म्याहून अर्धी, म्हणजे टोटल 15-16 जणांचं रेग्युलर कॉलेज करायचे आणि बॉईजमधून मी फक्त एकटा येत असायचो आणि गर्ल्समधून काही मोजक्या रेग्युलर मुली यायच्या, तेही हॉस्टेलमधल्या साठी. त्या आणि फ्रेशर्स पार्टी इतक्या चांगल्या पद्धतीनं झाली की बापरे विचारायला नको. त्याचीच ही एक क्लिप. तुम्ही जे ऐकले ना आता ते बरोबरच आहे. माझं खोटं वाटलं तर परत एकदा ऐका. फॅन फॉलोइंग आपली भरपूर ठिकाणी होती. असो, कोरोना काळानंतर जेव्हा आमचं कॉलेज सुरू झालं तेव्हा नवीन विद्यार्थी ऑलरेडी आले होते, TA आणि SA. तुम्हाला सांगतो हे मित्र एवढ्या जवळचे झाले काही क्षणांमध्ये, काही दिवसांमध्ये, की काही कळालंच नाही. एकदम प्रेमळ, लवकर मिसळणारे आणि सदैव साथ देणारे असे TE SE खास करून SE मुलं हे सगळ्यात खूप जवळचे आहेत. त्यामध्ये विघ्नेश असेल, रोहित असेल, सरफराज असेल, असंख्य जण, आता कोणाकोणाचे नाव घ्यायचे, सगळेजण माझ्या जवळचे आहेत, सगळेजण माझे प्रिय आहेत. TA रेवन डोटमेसे असेल, प्रसाद पवार, बाकीचे सर्वजण, आमचा पैलवान असेल, ह्या सर्वांनी खूप खूप प्रेम आणि साथ दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. काही जणांसोबत कॉफी प्यायचं प्लॅनिंग ठरलं होतं. पण काय करायचं, कॉफी प्यायला जाण्यासाठी काय टायमिंग काय जुळलंच नाही. ते म्हणतात ना, सगळेच इच्छा जर पूर्ण झाले तर स्वप्नामध्ये आणि रिअल आयुष्यामध्ये फरक का उरतो. असो, तेही एक आपला एक प्रयत्नच. SE आणि TE क्लासमधल्या मुलांसारखीच मुलीसुद्धा खूप सपोर्टिव्ह आणि प्रेमळ होत्या. त्यांचेही खूप खूप आभार मानतो की त्यांनी
आमच्यासारख्या मुलांना सांभाळून घेतलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. स्पेशल थँक्स टू शीतल, तिने खूप खूप मदत केलेली आहे एक्झामच्या प्रिपरेशनला, एक्झामच्या टाईमला. पास झालो तर त्याच्यामुळेच होईल. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. विशेष म्हणजे आमचे आयएससीचे एक्झाम्स. आर 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 काय सांगायचं, आमच्या आयएससीचे एक्झाम्स म्हणजे एकदम टॉप ऑफ द लेवल. आणि एक्झामसुद्धा असे व्हायचे आणि आमच्या क्लासमध्ये असेसुद्धा नमुने असायचे की एकदम चालू एक्झामच्या दरम्यानच फोनवर बोलत बसायचे. जसं की अजय, नवीन, स्वतः मी एक्झामच्या टाईमला फोनवर बोलायचो. कमाल आहे ना. अरे या BMIT कॉलेजमध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे मला मित्र भेटलेत की सांगायला नको. जसे मी शाह असेल, माझा जेव्हा भावाचा प्रिय मित्र सलमान असेल, ओमकार, वसंत, पुन्हा कुणाचे नाव घ्यायचे, निखिल, हे सर्वजण माझ्या काळजातले मित्र आहेत. तरी कॉलेज लाईफ सुरू असतानाच अचानकपणे एका दिवशी मला कुलकर्णी मॅडमांचा फोन आला की तू केबिनमध्ये ये, काहीतरी अरेंज करायचं आहे. म्हटलं मॅडम काय अरेंज करायचं आहे? तर मॅडमांनी सांगितलं की अरे, म्हणले ऋषिकेश, अरे कॉलेजचं फेस्टिवल आहे, आपल्याला काहीतरी नियोजन करायचं आहे, तू लेझिम घेतोस का? अरे बापरे म्हण, मला मॅडम मला तर काय जमत नाही. तर या मॅडम म्हणले हो जमतं, तू लेझिमचं ट्रॅक वगैरे तयार कर. विशेष म्हणजे की हा लेझिमचा परफॉर्मन्स जर झाला असेल, शक्य झाला असेल, तर तो एकमेव व्यक्ती आपला युवा नेता प्रियंका मेंबर भालेराव यांच्यामुळे झालेला आहे. तर त्यांनी खूप मदत केलेली आहे या परफॉर्मन्ससाठी. त्यांनी त्यांच्या स्वतःची जागा आपल्याला वापरण्यासाठी, प्रॅक्टिससाठी दिली. त्यांच्या हक्काची लेझिम त्यांनी आपल्याला वापरासाठी दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि या लेझिममुळं आपण आपलं CSE डिपार्टमेंटचा सेपरेट लेझिमचा परफॉर्मन्स ठेवला होता. त्या लेझिमच्या माध्यमातून आपण अख्खं BMIT कॉलेज धनादून लावलं आणि आपल्या लेझिमच्या परफॉर्मन्सच्या माध्यमातूनच आपण ट्रेडिशनल डेचा कार्यक्रमची सुरुवात केली. त्याचीच ही एक क्लिप. Thank you.
दिवस आला तो म्हणजे रेड डेचा. मला काय कळालंच नव्हतं की बाबा रेड डे नेमकं का असतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे रेड कलरचे कोणत्याही प्रकारचे कपडे नाही आहेत. तर मी रेड डेच्या आदल्या दिवशी माझ्या काकाच्या मुलाच्या घरी जाऊन रात्री 10:30 त्याच्याकडून शर्ट घेतला. तो 12th शिकतो, 12th, त्याच्याकडून शर्ट घेऊन मी दुसऱ्या दिवशी रेड डे साजरा करण्यासाठी आलो. तर बघतो तर काय, मी आणि काही मोजके जणांनीच रेड ड्रेस घातला होता, बाकी सगळे आले होते बुधवारचा ड्रेस घालून, सिव्हिल ड्रेस घालून. या माझ्या आयुष्यामध्ये खूप काही काही गोष्टी मला शिकायला भेटल्या, अनुभवाला भेटलं. पण एक गोष्ट ही खूप दुःखाची झाली की BMIT कॉलेज लाईफ चालू असतानाच आम्ही आमचा एक खूप प्रिय मित्र गमवला. त्याचं नाव होतं अजय गायकवाड. त्यालाही आम्ही खूप मिस करतो सारे. मित्रांनो, कॉलेजचा लास्ट दिवस, आम्ही सर्वजण लास्ट पेपर आम्ही सर्वजण प्रिपेअर करत बसलो. पेपर चांगले गेले. त्यानंतर एक बातमी आली, अचानक स्क्वॉड आले, काही विद्यार्थ्यांच्या पेपरवर टीका किंवा डॉट असल्यामुळे त्यांचे पेपर काढून घेऊन, त्यामुळे आमचा जो शेवटचा दिवसाचा प्लॅनिंग होता ते संपूर्णपणे स्पॉइल झालं. तरीही काय हरकत नव्हती, सर्व मित्रपरिवार आम्ही सर्वजण पुन्हा एकदा एकजुटलो आणि चांगल्या प्रकारे लास्टचा दिवस आम्ही साजरा केला. लास्टचा दिवससुद्धा असा साजरा केला, आम्ही सर्वांच्या शर्टावर सह्या केल्या, त्यांच्याबद्दल असणाऱ्या मनातल्या भावना व्यक्त केल्यात. कुणी शर्टावर मोस्ट सपोर्टिव्ह पर्सन लिहिलं, कुणी गंगूबाई लिहिलं, कुणी काय लिहिलं, कुणी काय लिहिलं, सांगायलाच नको. हा इतका चांगला दिवस खरंच माझ्या आयुष्यामध्ये प्रथमतः आलेला आहे, आला होता. मी खरंच खूप नशिबवान मानतो की मला इतके चांगले मित्र मैत्रिणी भेटल्या. मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. जेव्हा मी माझा कॉलेजचा फर्स्ट दिवस होता, पहिला फॉर द फर्स्ट टाइम, मला अजूनही आठवतं कर्णक्रंच या ठिकाणी आपले बस थांबलेले होते. त्या ठिकाणी मला ड्रॉप करण्यासाठी वडील आले होते. मला माहीत नव्हतं की पुढची प्रोसिजर काय असते, म्हणजे कोणत्या बसमध्ये बसायचं काय. तर तेव्हा एका मुलीने मला मदत केली आणि कॉलेजपर्यंत आणि मग आलो. तर त्या मुलीचं नाव होतं प्रियंका भालेराव. म्हणजे स्टार्टिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत ती साथ देत आलेली आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. तर मला या BMIT आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मित्र भेटले, प्रामुख्याने आमचा युवा नेता प्रियंका भालेराव, माधुरी भंडारे आणि आपला गोलू, मोलू, स्मिता, ऐश्वर्या, प्रज्ञा गरड, रुपाली आवरे, सिमरन शेख, हुजेफा सय्यद, आमची पूर्ण ग्रामपंचायत. बरं का, आता काय काय जणांना वाटत असेल कॉलेजमध्ये ग्रामपंचायत कशी काय, ते तुम्हाला नाही कळलं. कारण आमची ग्रामपंचायत ही प्रायव्हेट होती. त्यामध्ये आमचा सरपंच म्हणजे अमृता, ग्रामसेवक अमिषा आणि बाकीचे आम्ही सर्व कार्यकर्ते. आणि कॉलेज लाईफ सुरू असतानाच कोरोना काळानंतर जेव्हा कॉलेज लाईफ सुरू झालं, अचानकचा एक नवीन मित्र भेटला. त्याचं नाव होतं किशोर टाटे. त्यामुळे एक किशोर एक असा एक मित्र आहे जो सर्वांच्या आयुष्यात असायला पाहिजे, असा हा गोड मुलगा आहे. प्रांजली सुशरण, आमची पूर्ण ग्रामपंचायत, आमचे टॉपर लोकांची गँग. म्हणजे इतके चांगले, मी आता कोणाकोणाचे नाव घ्यायचे, आमचे सदाफ, हे सर्व प्रिय आहेत, प्रिय राहणारच आहेत. मी या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासोबतचा इतके चांगले क्षण स्पेंड केले. आणि मी खरंच खरंच स्वतःला खूप नशीबवान मानतो की मला इतके चांगले मित्र भेटले. आणि मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रगती करा,
तुमची प्रगती हो, तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो, उज्ज्वल आयुष्य घडवा हीच मी प्रार्थना करतो. आणि हो, पुन्हा जरूर भेटूया. आमच्या BMIT कॉलेजच्या लास्ट दिवसाचे काही व्हिडिओ क्लिप्स तुमच्यासाठी. टॉपर ओए चिंटू, चिंटू कोण आहे? भारीलेलं आहे. चारच आहेत माझे, जास्त पण नाही. मंडळ आभारी, बॉस फायर. काय झाले? सौंदर्य दिली आयडिया. लास्ट दिवस आहे. मी सलमान ओमकार.